नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण कर्मचारी निवड म्हणजे काय, व्हॉट इज पर्सनल सिलेक्शन, त्यानंतर कार्य माहितीचे उपयोग काय असतात हे पाहिलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण कार्य विश्लेषण म्हणजे काय हे बघणार आहोत. जॉब ॲनालिसिस, आता कार्य विश्लेषणाची व्याख्या बघूयात. एखाद्या कार्याचा सर्वांगांचा किंवा या कार्याशी संबंधित विविध घटकांचा सूक्ष्म व अचूक अभ्यास करण्याची प्रक्रिया म्हणजे कार्य विश्लेषण होय. आता या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल की कोणकोणत्या घटकांचा कार्य विश्लेषण या संकल्पनेमध्ये समावेश होतो. आता एखाद्या कामाविषयी अगदी विस्तृत किंवा सविस्तर अशी माहिती गोळा करण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया असं आपण कार्य विश्लेषणाला म्हणू शकतो. त्यानंतर एखाद्या कामाचे अनेक घटक असतात तर त्यातील मुख्य घटकांना वेगळं करणं, सूक्ष्म घटक असतील त्यांना वेगळं करणं किंवा उपघटक असतील त्यांना वेगळं करणं, किंवा एखाद्या कामाचा सविस्तर असा चिकित्सात्मक केलेला अभ्यास त्याला सुद्धा आपण कार्य विश्लेषण असं म्हणू शकतो. आता कार्य विश्लेषणामध्ये अनेक कृतींचा उलगडा केला जातो. अनेक कृतींचा उलगडा करण्याची ही एक पद्धतशीर प्रक्रिया असं सुद्धा आपण कार्य विश्लेषणाला म्हणू शकतो. एखाद्या कामाविषयी जबाबदारी, उत्तरदायित्व जे आहे ते स्पष्ट करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया असं सुद्धा आपण कार्य विश्लेषणाला म्हणू शकतो. म्हणून कार्य विश्लेषण या शब्दामध्ये किंवा या संकल्पनेमध्ये ह्या अनेक उपसंकल्पनांचा समावेश होत असतो. आता कार्य विश्लेषणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन क्रियांचा समावेश होतो, त्या म्हणजे अ कार्यवर्णन आणि ब कार्य विशिष्टीकरण. आता कार्य विश्लेषणामध्ये ज्या भौतिक गोष्टी आहे त्याचा विचार औद्योगिक क्षेत्रामधले अभियंते किंवा इंजिनियर्स करत असतात. आता मानसशास्त्रज्ञ जे आहे ते जे मानवी अंग आहेत कार्य विश्लेषणाशी संबंधित त्याचा मानसशास्त्रज्ञ विचार करत असतात. आता कार्य विशिष्टीकरण म्हणजेच काय, एखाद्या कामाचा तपशील. आता पहिली जी संकल्पना आहे कार्यवर्णन, ती म्हणजे काय ती समजावून घेऊया. कार्यवर्णन म्हणजे काय, तर व्यक्तीनं जे काम निर्धारित केलेलं आहे त्या कामामध्ये तो काय करतो, त्याला काय काम करावं लागणार आहे याचं सविस्तर केलेलं वर्णन म्हणजे कार्यवर्णन होय. आता त्याच्यामध्ये एखाद्या कार्याचं शीर्षक, एखाद्या कार्याचं स्थान, त्या कार्याचा सारांश, त्या कार्यासाठी आवश्यक असणारी यंत्रे, त्या कार्यासाठी आवश्यक असणारी साधने, त्यानंतर पर्यवेक्षक इत्यादी गोष्टींचा सविस्तर दिलेला तपशील म्हणजे कार्यवर्णन होय. आता ब कार्य विशिष्टीकरण, आता कार्य विशिष्टीकरण त्यालाच आपण कार्याचा तपशील असं देखील म्हणू शकतो, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी गुणधर्मांचा तपशील म्हणजेच कार्य विशिष्टीकरण होय. आता कार्य विशिष्टीकरण या संकल्पनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते बघूया. आता कार्य विशिष्टीकरणामध्ये कर्मचाऱ्याचं शिक्षण, कर्मचाऱ्याचा अनुभव असेल, त्याच्याकडे असणारे स्किल किंवा कौशल्य म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर ज्ञान, त्या कामाबद्दलचं ज्ञान किंवा नॉलेज, त्याच्यानंतर शारीरिक निकष इत्यादी गोष्टींचा समावेश कार्य विशिष्टीकरण या संकल्पनेमध्ये होतो. आता कर्मचारी निवडीची कार्य विश्लेषण ही काय अत्यंत महत्त्वाची अशी पायरी समजली जाते. आता कर्मचारी निवडीबरोबरच कर्मचारी प्रशिक्षण असेल,
कर्मचारी प्रशिक्षण, कर्मचाऱ्याचा विकास, त्यानंतर कार्यमूल्यांकन असेल, कारकिर्द विकास, बक्षीस अथवा पारितोषिक वितरण, ह्या अशा अनेक गोष्टींसाठी कार्यविश्लेषणाचा उपयोग होत असतो। म्हणून कार्यविश्लेषण ही कर्मचारी निवड या प्रकरणातील अत्यंत अशी महत्त्वाची संकल्पना आहे। आता कार्यविश्लेषणाच्या काही पद्धती आहेत, तर कोणकोणत्या आहेत ते बघूया आपण। पहिली पद्धत जी आहे ती निरीक्षण पद्धती। आता निरीक्षण पद्धतीमध्ये कशी कृती केली जाते ती बघूया आपण। आता कर्मचाऱ्याला जे काम नेमून दिलेलं असतं, ते काम जे कार्यविश्लेषक आहे ते कॅमेरा किंवा व्हिडिओ उपकरणांद्वारे त्याचं निरीक्षण करत असतात। आता निरीक्षण पद्धतीचे काही तोटे पण आहेत की विविध प्रश्न विचारले जाऊ शकतात, स्वस्त आहे, कामाचे थेट ज्ञान प्राप्त होते, निरीक्षकाचे पूर्वग्रह त्याच्यामध्ये येऊ शकतात, कृतीला अतिरिक्त महत्त्व दिले जाऊ शकते, बोधनिक कार्याचं निरीक्षण करता येत नाही हा तोटा आहे। म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने एखादी समस्या लवकर पण सोडू शकतो, एखादा उशिरा पण सोडू शकतो असं। दुसरी जी कार्यविश्लेषणाची पद्धती आहे ती म्हणजे सहभाग। आता कार्यविश्लेषक हा काय करतो, स्वतः त्या कृतीमध्ये सहभागी होत असतो आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचं निरीक्षण करत असतो। आता ह्या पद्धतीचे देखील काही फायदे तोटे आहेत। त्याच्यामध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो, नेमून दिलेल्या कृती परस्पर कशा आहेत हे समजतं, पण कौशल्य अपेक्षित व उपयोगी अशी ही पद्धती नाही। तिसरी जी पद्धती आहे ती उपलब्ध माहिती। आता उपलब्ध माहितीच्या आधारे कृती कशी केली जाते, प्रशिक्षण पुस्तिका जी आहे ती पूर्वानुभव कृतींचे विश्लेषण म्हणजे त्या प्रशिक्षण पुस्तिकेमध्ये माहिती लिहून ठेवली जाते। आता ह्या पद्धतीचे फायदे तोटे काय आहेत, वेळेची बचत होते, कालबाह्य माहिती देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होते। पण या पद्धतीचा तोटा असा आहे की ज्या कामामध्ये वैविध्य असते, विविधता असते, त्या कामाची माहिती उपयुक्त ठरत नाही। त्याच्यानंतरची पद्धती जी आहे ती मुलाखत पद्धती, इंटरव्ह्यू आपण ज्याला म्हणतो। आता कर्मचारी निवडीची ही पण महत्त्वाची अशी पायरी आहे। आता मुलाखतीचे दोन प्रकार पडतात, रचित मुलाखत किंवा सुरचित मुलाखत आपण ज्याला म्हणतो, आणि अरचित मुलाखत। आता सुरचित मुलाखतीमध्ये प्रश्नांचा क्रम ठरलेला असतो आणि अरचित मुलाखतीमध्ये प्रश्नांचा क्रम ठरलेला नसतो। मुलाखतकाराला ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचे त्या पद्धतीने तो विचारू शकतो। एका कर्मचाऱ्याला विचारले तेच प्रश्न दुसऱ्या कर्मचाऱ्याला विचारेल असं नाही, परंतु सुरचित मुलाखतीमध्ये प्रश्नांचा क्रम ठरलेला असतो। पहिल्या कर्मचाऱ्याला जे प्रश्न विचारले तेच दुसऱ्या कर्मचाऱ्याला विचारले जातात। म्हणून सुरचित किंवा अरचित अशा दोन्ही प्रकारे मुलाखत घेऊन कार्यविश्लेषण हे केलं जातं। आता मुलाखत पद्धतीचे देखील काही फायदे आणि तोटे आहेत। जसं पाठपुरावा करणारे प्रश्न विचारता येऊ शकतात, लवचिक सगळ्या प्रकारच्या कार्यांना उपयुक्त असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। पण काही तोटे पण असे आहेत की अपूर्ण माहिती याद्वारे आपल्याला मिळू शकते। पुढची जी कार्यविश्लेषणाची पद्धती आहे ती म्हणजे सर्वेक्षण, सर्वे मेथड आपण ज्याला म्हणतो। आता सर्वेक्षणामध्ये कशी कृती केली जाते, कामाविषयी कर्मचाऱ्याला खुले प्रश्न विचारले जातात। सर्वेक्षण पद्धतीचे देखील काही फायदे तोटे आहेत। त्याच्यामध्ये विस्तृत माहितीच्या संकल्पनासाठी ही सर्वे मेथड उपयुक्त आहे। जेव्हा आपल्याला जास्त डेटा गोळा करायचा आहे किंवा जास्त माहिती संकलित करायची आहे तेव्हा आपल्याला सर्वेक्षण पद्धती ही उपयोगाची ठरते। स्वस्त आहे, वेळेची बचत होते, कमी वेळेत जास्त माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते। म्हणून सर्वेक्षण पद्धतीचे हे फायदे आहेत। परंतु सर्वेक्षण पद्धतीचे काही तोटे देखील आहेत। जसं
मुलाखतीमध्ये पाठपुरावा करणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तसं सर्वेक्षण पद्धतीमध्ये विचारता येत नाही. त्याच्यानंतर सर्वेक्षणामधून महत्त्वाचे प्रश्न देखील गाळले जाऊ शकतात. अशा प्रकारे सर्वेक्षण ही एक कार्यविश्लेषणाची महत्त्वाची अशी पद्धती होय. शेवटची आणि महत्त्वाची जी पद्धती आहे ती म्हणजे कार्यनोंदवही. आता कार्यनोंदवहीमध्ये काय केलं जातं की केल्या गेलेल्या कार्याची पद्धतशीर नोंद या कार्यनोंदवहीमध्ये ठेवली जाते. आता एखाद्या कार्याचे निरीक्षण करण्यास अवघड असेल तेव्हा उपयुक्त नोंदी करण्यास स्वतंत्र वेळ यासाठी काढावा लागतो आणि पुरवल्या जाणाऱ्या माहितीची स्पष्टता देखील असणं काय आवश्यक आहे. आता हे काय कार्यविश्लेषणाच्या आपण पद्धती बघितल्या. आता ह्या ज्या पद्धती आहे त्या व्यतिरिक्त कार्यविश्लेषणाची काही प्रमाणित तंत्र देखील आहेत. त्याच्यामध्ये मूलतत्व पद्धती असेल, स्थान विश्लेषण प्रश्नावली असेल, कृती विश्लेषण पद्धती असेल, निर्णायक घटना तंत्र पद्धती असेल, बोधनिक कार्यविश्लेषण पद्धती असेल. अशा अनेक विकसित तंत्रांचा कार्यविश्लेषणासाठी उपयोग केला जातो. आता काही ज्या पद्धती आहेत त्यामधल्या त्या आपण बघूयात. पहिली जी आहे कार्यघटक पद्धती, तिलाच आपण जॉब इलिमेंट मेथड असं म्हणतो. आता जॉब इलिमेंट मेथड आहे ती 1988 प्रिमॉफ आणि आयदे या दोघांनी शोधून काढली, किंवा हे कार्यघटक पद्धती तंत्र प्रिमॉफ आणि आयदे यांनी विकसित केलं. आता हे कशासाठी होतं, जे अकुशल कर्मचारी होते त्यांच्या कार्यासाठी या तंत्राचा उपयोग केला गेला. त्यानंतर हे केंद्र जे हे जे तंत्र आहे ते काय करतं, कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी जे मूलभूत ज्ञान लागतं, कौशल्य लागतं, क्षमता लागतात, या सगळ्या गोष्टींचा या तंत्रामध्ये प्रामुख्याने उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या तंत्रामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये समाधान निर्माण करणारे कार्यघटक कोणते आहेत हे यांचा प्रामुख्याने शोध घेतला जातो आणि मग या सगळ्या गोष्टींचा कर्मचारी निवडीसाठी उपयोग केला जातो. दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे स्थान विश्लेषण प्रश्नावली, पोझिशन ॲनालिसिस क्वेश्चन आयर किंवा PAQ असं आपण शॉर्ट फॉर्म त्याचा वापरू शकतो. आता मॅककॉर्निक, जेनरेट आणि मॅचम या तिघांनी 1972 कार्यविश्लेषणासाठी ही पद्धती विकसित केली. आता ही पद्धती पूर्णपणे कामगाराभिमुख आहे आणि कार्याची वैशिष्ट्ये जी आहे ती या पद्धतीमध्ये अभ्यासली जातात आणि कामगाराच्या वर्तनाशी याचा काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न या स्थान विश्लेषण प्रश्नावली तंत्रामध्ये केला गेला आहे. या स्थान विश्लेषण प्रश्नावलीमध्ये साधारणतः 194 कार्यघटक आहे आणि या कार्यघटकांचं प्रामुख्याने 6 मुख्य क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आता ते कुठले 6 घटक ते आपण बघूया. पहिला जो घटक आहे तो म्हणजे माहिती निक्षेप. आता माहिती निक्षेप कशाला म्हणतो आपण, आता माहिती निक्षेपामध्ये कामास उपयुक्त असणारी जी माहिती आहे ती कोठून आणि कशी मिळेल याचा शोध घेतला जातो. दुसरा जो घटक आहे तो मानसिक प्रक्रिया. आता मानसिक प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, मानसिक प्रक्रियेमध्ये कामासाठी आवश्यक असणारी जी विचार प्रक्रिया किंवा निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग म्हणतो आपण ज्याला, तर या गोष्टींचा समावेश मानसिक प्रक्रियेमध्ये होतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे शारीरिक क्रिया. आता शारीरिक क्रियेमध्ये कर्मचाऱ्याला कार्य करण्यासाठी लागणारी जी साधनं असतील, उपकरणं असतील, हस्तक्रिया, संपूर्ण शारीरिक क्रिया, शरीर स्थिती, समन्वयात्मक क्रिया इत्यादी घटकांचा या शारीरिक क्रिया या उपघटकामध्ये समावेश होतो.
पुढचे घटक बघूयात. इतर व्यक्तीशी येणारे संबंध. त्या आता इतर व्यक्तीशी कोणकोणत्या याने संबंध येऊ शकतो? संप्रेषण, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर आंतरवैयक्तिक संबंध, इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणतो आपण याला. वैयक्तिक संबंधांचे प्रकार आधिक्य, पर्यवेक्षक, समन्वय, या घटकांचा समावेश इतर व्यक्तीशी येणारे संबंध याच्यामध्ये होत असतो. आता कामाच्या ठिकाणी लोकांशी कसे संबंध ठेवायचे, बोलायचं कसं, चालायचं कसं, खूप अति जवळिकतेचे सुद्धा संबंध नसले पाहिजे, कामापुरते संबंध वर्कप्लेसमध्ये, कारण तिथे काम महत्त्वाचं जास्त, म्हणून या मुद्द्याचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो कार्यसंदर्भ. तर कार्यसंदर्भामध्ये काय कोणते घटक येतात? तर कार्य परिस्थितीमधले जे भौतिक घटक, कामाशी संबंधित काय धोका असू शकतो, भीती, वैयक्तिक व सामाजिक मूलतत्वे जी आहेत त्यांचा देखील समावेश कार्यसंदर्भ या मुद्द्यामध्ये होत असतो. शेवटचा जो मुद्दा आहे तो इतर कार्यघटक आणि गुणवैशिष्ट्ये. यामध्ये कर्मचाऱ्याचा पोशाख, ड्रेसअप म्हणतो आपण ज्याला, कार्यपरवाना, कार्ययोजना, कार्याशी संबंधित जबाबदाऱ्या इत्यादी घटकांचा समावेश या इतर कार्यघटक आणि गुणवैशिष्ट्ये याच्यामध्ये होत असतो. आता या स्थान विश्लेषण प्रश्नावलीमध्ये 194 जे कार्यघटक आहे ते या 6 घटकांशी संबंधित आहे, म्हणजे याच्यावर आधारित प्रश्न त्यांनी तयार केलेले आहे. आता या स्थान विश्लेषण प्रश्नावलीचा काय उपयोग होतो की ज्या व्यक्तींना चांगलं कामाचं ज्ञान आहे अशा व्यक्तींची निवड याच्या आधारे करू शकतो आपण. कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देऊन याचा मूलतत्वांचा क्रम लावायला सांगितला जातो, त्यानंतर माहितीचं विश्लेषण करून वर्गवारी केली जाते आणि मग कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या निर्णायक गरजा काय आहे याची यादी प्रश्नावलीच्या साह्याने तयार केली जाते. म्हणून स्थान विश्लेषण प्रश्नावलीचा महत्त्वाचा फायदा आपल्याला काय सांगता येईल, तर दोनापेक्षा अधिक कार्यसंघटनांचे विश्लेषण करण्यास या तंत्राचा उपयोग कर्मचारी वर्गासाठी होत असतो आणि कर्मचारी निवडीचं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून आपण या तंत्राचा वापर हा करू शकतो. आता या तंत्राची काही मर्यादा आहे, तर ती मर्यादा कोणती आहे ती बघूया की जो कर्मचारी आहे जो प्रतिक्रिया देतो आहे तर त्याला उच्च दर्जाची भाषिक क्षमता असणं काय आवश्यक आहे. पुढचं तंत्र बघूया, कृती विश्लेषण पद्धती. कृती विश्लेषण पद्धती देखील कार्य विश्लेषणाची एक महत्त्वाची अशी पद्धती आहे, टास्क ॲनालिसिस मेथड असं म्हणतो आपण ज्याला. अमेरिकेच्या ज्या श्रम विभाग आहे, डिपार्टमेंट ऑफ लेबर, यांनी 1972 ही कृती विश्लेषण पद्धती विकसित केली आणि याच्यामध्ये या कृती विश्लेषण पद्धतीचा महत्त्वाचा भर हा एखाद्या कामासाठी कोणत्या महत्त्वाच्या कृती कराव्या लागतात आणि त्या कर्मचाऱ्याची कर्तव्य काय आहेत हे शोधण्यावर या कृती विश्लेषण पद्धतीचा भर होता. आता या तंत्रामध्ये कार्याचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि सर्वेक्षण करून ठरवल्या जातात. त्यानंतर कृती विश्वातील कार्याची यादी तयार केली जाते आणि या यादीवर आधारित प्रश्नावलीस अनुसरून प्रतिक्रिया देण्यास सांगितले जाते आणि एखादं काम करताना कोणकोणत्या कृती कराव्या लागतात, त्या कृतीसाठी किती वेळ लागतो, त्या कृती किती वेळा वारंवार कराव्या लागतात, या सगळ्या कृतींमध्ये प्रत्येक कृती किती महत्त्वाची आहेत, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पदांवर जे काम करणारे कर्मचारी आहेत यांना विचारलं जातं आणि मग त्या कृती शिकण्यासाठी किती अवघड होत्या किंवा त्या कृती शिकण्यासाठी किती कालावधी लागला हे देखील कर्मचाऱ्यांना विचारलं जातं आणि मग त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे
ज्ञान, क्षमता, कौशल्य काय आहेत याचा शोध घेतला जातो. नॉलेज, स्किल म्हणतो आपण ज्याला, त्याचं शोधून काढल्या जातात कर्मचाऱ्याच्या. म्हणून कार्यविश्लेषणाची कृती विश्लेषण पद्धती ही एक अत्यंत महत्त्वाची अशी पद्धती आहे. पुढची पद्धती बघूया, निर्णायक घटनातंत्र. क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक्स किंवा शॉर्ट फॉर्म CIT. फ्लॅनेगन यांनी 1954 हे तंत्र विकसित केलं आणि त्यानंतर कार्यविश्लेषणाच्या या तंत्रामध्ये फ्लॅनेगननी काय केलं, तर विविध ज्या सैनिकी कार्याच्या ज्या गरजा आहे त्या निश्चित करण्यासाठी ही पद्धती प्रामुख्याने वापरली गेली. मिलिटरी फील्डला आपण म्हणतो त्या ठिकाणी हे निर्णायक घटनातंत्र पहिल्यांदा वापरलं गेलं. म्हणजे एखाद्या कामाच्या किंवा एखाद्या कार्याच्या यशासाठी किंवा अपयशासाठी कोणती घटना निर्णायक ठरू शकते हे कर्मचाऱ्याला किंवा पर्यवेक्षकाला विचारलं जातं आणि मग कामावर टिकून राहण्यासाठी किंवा तुम्हाला कामावरून टाकण्यासाठी कोणते वर्तन किंवा कोणती घटना पुरेशी ठरते हे देखील विचारलं जातं आणि त्यासाठी विशिष्ट प्रश्नावलीचा वापर केला जातो. सुरचित मुलाखत असेल ती वापरून सुद्धा अशी माहिती काय मिळवू शकतो आपण. जी व्यक्ती उपयुक्त ठरली किंवा यशस्वी ठरली तर तिचे नेमके कार्य कोणते, यश अपयशासाठी जबाबदार ठरलेली नेमकी घटना कोणती, ती केव्हा घडली, असे प्रश्न विचारून एकदम पद्धतशीरपणे माहिती या तंत्रामध्ये गोळा केली जाते. आता गोळा केलेली जी माहिती आहे ती मूल्यमापनासाठी पाठवली जाते आणि जो विश्लेषक आहे तो माहिती वर्गीकरण करून घटनांचे क्रम ठरवत असतो. आणि मग कर्मचारी निवडीच्या वेळी या घटना आणि कर्मचाऱ्याचे ज्ञान, कौशल्य, क्षमता इत्यादी गोष्टींचा विचार हा केला जातो. म्हणून कार्याच्या महत्त्वाच्या ज्या गरजा आहे त्या ओळखण्यासाठी या तंत्राचा विकास करण्यात आला. म्हणून निर्णायक घटनातंत्र हे कार्यविश्लेषणाचे अत्यंत महत्त्वाचे असे तंत्र मानले जाते. आता बोधनिक कार्यविश्लेषण पद्धती बघूया आपण. कॉग्निटिव्ह टास्क ॲनालिसिस. आता कार्यविश्लेषणाचे हे तंत्र देखील कर्मचाऱ्याभिमुखच आहे. या पद्धतीमुळे तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या मानसिक क्रिया ज्या आहे त्या समजण्यासाठी उपयोग होतो. कर्मचाऱ्याला जे काम नेमून दिलं आहे त्याची पूर्णतः चिकित्सा या बोधनिक कार्यविश्लेषण पद्धतीद्वारे केली जाते. मग कामाबद्दलचं ज्ञान असेल, कौशल्य असेल, क्षमता असतील यांच्यावर जोर देण्याची आवश्यकता काय राहत नाही. फक्त बोधनिक कार्याचा अभ्यास या पद्धतीद्वारे केला जातो. आता सेमस्टर, रेडिंग आणि काइम्फ यांनी 1997 माहिती संकलन करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहे बोधनिक कार्यविश्लेषण पद्धती अंतर्गत. त्याच्यामध्ये पहिली आहे मुलाखत घेऊन. म्हणजे मुलाखत घेऊन आपण कर्मचाऱ्याबद्दल माहिती विचारू शकतो, कर्मचाऱ्याचं जे काम आहे कार्याबद्दल माहिती मिळवू शकतो. दुसरं जे आहे ते संघ संप्रेषण. संघ संप्रेषणामध्ये एखादा संबंधित जो संघ आहे त्याने एखादी कृती करण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी कोणती मानसिक प्रक्रिया वापरली आहे याचा अभ्यास केला जातो. त्यांचे संप्रेषण कसे झाले आहे याचा देखील आपण अभ्यास करू शकतो. तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे आकृत्या काढणे. आता आकृती काढण्यामध्ये विविध आकृत्या दर्शवलेल्या असतात आणि मग माहिती संकलन आकृत्या किंवा कृती संबंधित ज्या आकृत्या आहे त्या दर्शविल्या जातात. चौथी जी पद्धती आहे ती म्हणजे शाब्दिक अहवाल. शाब्दिक अहवालामध्ये तज्ज्ञांना कृती करताना कृती संबंधित जे विचार आहे ते प्रकटीकरण करावे लागतात. आता उदाहरणच जर बघायचं झाल्यास एखाद्या व्यवस्थापकाला एखाद्या उत्पादनामध्ये किंवा सेवेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा लागला तर तो निर्णय त्याने कसा घेतला हे समजण्यासाठी ही पद्धत अत्यंत
मदत करत असते. पाचवी जी पद्धती आहे ती म्हणजे मानसशास्त्रीय मापन पद्धती. आता मानसशास्त्रीय मापन पद्धतीमध्ये तज्ज्ञ कृतीमध्ये अंतर्भूत असणारे जे विविध घटक आहे त्या घटकांची क्रमवारी लावू शकतात. अशा प्रकारे बोधनिक कार्यविश्लेषण पद्धती ही देखील कार्यविश्लेषणासाठी अत्यंत महत्त्वाची अशी पद्धती मानली जाते. किंवा आतापर्यंत आपण कार्यविश्लेषणाची अनेक तंत्रे किंवा पद्धती पाहिल्या आहेत, त्याचं सविस्तर वर्णन देखील केलेलं आहे. सरावासाठी प्रश्न आहे, कार्यविश्लेषण ही संकल्पना सविस्तर विशद करा. थँक्यू.